नमस्कार, मराठी मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदश. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण धनत्रयोदशीच्या दिवशी जी पूजा मांडतो त्यासाठी काय काय साहित्य लागतं याबद्दलची माहिती पाहिली होती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही धनत्रयोदशीची पूजा कशी मांडतात, त्याची मांडणी कशी असते याबद्दलची माहिती पाहूयात. सुरुवातीला मी एक टेबल किंवा चौरंग घेतला आहे, त्याच्यावरती स्वच्छ वस्त्र अंथरून घेतलं आहे. त्यावरती एका बाजूला मी तांदूळ ठेवलेत, त्या तांदळावर मी सुपारी गणपती म्हणून मांडणार आहे. आपल्याकडे जर गणपतीची मूर्ती किंवा फोटो असेल तर तोही ठेवला तरी चालतो. सुरुवातीला तांदळावर मी थोडंसं हळद कुंकू वाहून घेते आणि त्यानंतर त्याच्यावर एक सुपारी ठेवायची गणपती म्हणून. त्या सुपारीला देखील हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे. ओम गंग गणपती महा सिद्धिविनायक नमो महा अष्टविनायक नमो महा गणपती बप्पा मोऱ्या मंगलमूर्ती मोऱ्या थोड्या अक्षद व्हायच्या. ओम गण गणपती मा सिद्धिविनायक नमोन मा अष्टविनायक नमोन मा गणपती बप्पा मोऱ्या. गणपतीला लाल फूल व्हायचं, दुर्वा असतील तर दुर्वा व्हायच्या. यानंतर गणपतीच्याच बाजूला मी तांदळ आणि स्वस्तिक काढला. त्या स्वस्तिकवर हा जो आपण कलश तयार करून घेतला आहे तो कलश म्हणजेच तांब्याच्या तांब्यामध्ये स्वच्छ पाणी, त्यामध्ये हळद कुंकू दुर्वा सुपारी आणि नाणं ठेवलं आहे. त्यावरती नारळ ठेवला आहे आणि त्याला हळद कुंकू लावून सजवून घेतले छान. तो कलश ठेवणार आहे. त्यापूर्वी या अस्वस्तिकवर मी थोडं हळद कुंकू वाहून घेते आणि लक्ष्मी म्हणून मी कलश मांडते. या कलशाच्या पुढेच मी लक्ष्मीचं प्रतीक म्हणून फोटो ठेवते. आपल्याकडे जर मूर्ती असेल तर मूर्ती ठेवू शकतो किंवा फोटो ठेवू शकतो आणि अगदीच काही नसेल तरी कलश म्हणजे हे लक्ष्मीचंच प्रतीक आहे. याची आपण पूजा करून घेऊयात. सर्व मंगल मांगले शिवे सर्वा साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. लक्ष्मीचं अष्टक या दिवशी म्हणावं. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते. अगदीच काही येत नसेल तर लक्ष्मी मातेचा जप जरी केला तरी चालतो. त्याचप्रमाणे पुढं मी शुभलाभ काढलेत. आपल्याकडे जर स्टिकर नसतील तर आपण हळद कुंकू काढले तरी चालतात आणि लक्ष्मीची पावलं काढलीत. दिवे तर आपण आधीच लावून घेतलेत. त्याचबरोबर मी आता इथं यानंतर या बाजूला मी विडा ठेवला आहे. विड्यावर अक्षदा सुपारी आणि नाणं ठेवलं आहे. यालाही हळद कुंकू वाहून घेते. हे म्हणजे आपण धन्वंतरीची स्थापना केली आहे. माझ्याकडे धन्वंतरीची मूर्ती किंवा फोटो नाही आहे म्हणून मी इथं विड्यावर सुपारी मांडली आहे आणि धन्वंतरीची स्थापना केली. यालाही मी एक फूल वाहून घेते. धन्वंतरी देवते खूप सगळ्यांना छान आरोग्य लाभू दे. ही आपली अशी छोटीशी पूजा मांडून झाली. यानंतर आपण नैवेद्य दाखवून घेऊयात. सर्वप्रथम मी गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून घेते. ओम गंग गणपती मा सिद्धिविनायक नमोन मा अष्टविनायक नमोन मा गणपती बप्पा मोऱ्या मंगलमूर्ती मोऱ्या. पूर्ण पूजा चालू असताना आपण देवाचं नामस्मरण अखंड चालू ठेवलेलं कधी छानच. त्याचबरोबर मी धणे गुळ हळकुंड जिरे आणि ओवा किंवा मेथ्या किंवा कडुलिंब तुम्ही ज्या काही 5-7 वस्तू घेतल्या असतील त्याचं नैवेद्य दाखवून घ्यायचं. नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी त्याला एक फूल वाहिलं. दिवाळीमध्ये विशेष महत्त्व असतं ते साळीच्या लाह्या आणि बत्तास्यांना. त्याचं नैवेद्य दाखवून घेते. नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी. आणि आजच्या दिवशी आवर्जून ह्या साळीच्या लाह्या आणि गुळ आणि धण्याचं नैवेद्य हा घ्यायचाच. गुळ आणि नैवेद्याचा प्रसाद हा घ्यायचाच. त्याचप्रमाणे आज फराळातले लाडू आहेत त्याचा मी नैवेद्य दाखवते. नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी. ही फळांचाही नैवेद्य दाखवून घेते. 5 प्रकारची मी फळं घेतली आहेत. नैवेद्यम समर्पयामी ही नैवेद्यम समर्पयामी ही. अशा पद्धतीने आपण छान अशी पूजा मांडली आहे. पूजेमध्ये एखादी गोष्ट कमी जास्त झाली तर काहीच बिघडत नाही, फक्त ती प्रसन्न चित्ताने मांडली जावी. पूजा मांडून झाल्यावर नैवेद्य दाखवला आहे. नैवेद्य दाखवल्यानंतर गणपतीची आणि लक्ष्मीची आरती म्हणायची. ही अशा पद्धतीने धन्वंतरीची पूजा मांडतात. हे धन्वंतरी देवते
माझ्या मराठी माणसांच्या परिवाराला खूप छान आरोग्य लाभू दे, निरोगी आयुष्य लाभू दे आणि माझ्या सर्व मराठी माणसांच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.